भाजपचे अनेक आमदार पडणार अशी मंत्र्यांनी चर्चा केली. पंढरपुरातल्या बैठकीत काही मंत्री उपस्थित होते असे स्वतः जरांगे म्हणाले. पंढरपुरातल्या मराठा कार्यकर्त्यांनाही कार्यकर्त्यांचाही याला दुजोरा आहे अशी माहिती देखील मनोज जरांगेंनी दिली. पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी, तिथं सांगितलं की 79 सुपडा साप आहे आपल्या आमदाराचा. तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी. बघ तुला किती वाईट वाटत असणार, आता मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कसं कामे झालं. अरे तूच फक्त मराठ्याची गद्दारी करणार आहे, बाकीचे तिथं बसणारे मराठ्यांची इमानदारी करायला लागले. आता तूच तेवढा गद्दार आहे. हे सत्य आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारे आताचे 4 आणि 1 असणारा त्यांचा पुरस्कृत असणारा 5वा, या 4 पैकी 4 आमदार या वेळेला तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे पडलेले दिसतील. सोलापूर जिल्ह्यामधून 0 आमदार भारतीय जनता पार्टीचे असतील.